याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये पोलिसांच्या माध्यमातून जी तयारी करायला पाहिजे त्या तयारीच्या संदर्भात आज बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी पूर्ण तयारीत राहावं आणि त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे की आम्ही सर्वजण पूर्णपणाने तयारीत आहोत. सगळे हे सण शांततेने पार पडतील अशी पोलिसांची तयारी आहे, परंतु कोणी त्याच्यामध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी पोलीससुद्धा अतिशय जबाबदारीनं ती परिस्थिती हाताळतील आणि कोणालाही त्याच्यामध्ये स्पेअर केलं जाणार नाही. आज राज ठाकरे यांची स्वसभा आहे, मागील सभेच्या नंतरनं महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गडबड झाली आहे, आजच्या सभेनंतरनं परत त्याचे काही पडसाद सुद्धा उमटण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने काही सूचना करण्यात आल्या तुम्हाला? नाही, तर जर तरचा प्रश्न काही मला असं वाटत नाही त्याच्यामध्ये उत्तर द्यावं, कारण सभा होईल ते काय बोलतील काय नाही त्याच्यानंतरच त्याच्याबद्दल बोलणं उचित राहील. सभेवर लक्ष ठेवण्याचं काही सूचना दिली? काही नाही, पोलिसांना जे त्यांचं नियमित काम असतं ते नियमित काम पोलीस करत असतात. सर, या सगळ्या भाषणांमधलं धार्मिक टेड वाढवणारी वक्तव्य आणि त्याच्यानंतर त्याचे परिसर उमटतात, म्हणजे दोन चौकरी मुंबईतल्या काही घटना पाहिल्या तर ते दिसून आलेलं आहे, या अनुषंगाने काही लॉ अँड ऑर्डरचं काही सूचना केली? नाही, माझी सगळ्यांनाच विनंती आहे की राजकीय नेत्यांनी सुद्धा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे कुठली वक्तव्य करू नयेत आणि त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा अशा प्रकारच्या कुठल्याही वक्तव्याला किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही विचाराला बळी पडू नये. शेवटी आपलं राज्य आहे, आपल्या राज्याच्या मध्ये अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या सर्व दिवसांमध्ये त्यांनी सहकार्य करावं आणि शांततेने आणि आनंदाने हे सगळे सण साजरे करायला मदत करावी. सर, सोलापूरमध्ये आणि काही भागांमध्ये आंबेडकर जयंतीला डॉल्बी लावण्याचा वरून निषेध असतोय, काही संघटनांनी तिथे आक्रमक भूमिका घेतली की डॉल्बी लावणार त्याच्या संदर्भामध्ये आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात, वेगवेगळ्या प्रकारचा आग्रह धरला जातो, तर याच्या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक आणि ते स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतले. समाज माध्यमांवर काही आक्षेपार्ह येतात पोस्ट, तर काय होतं याच्यावरती ॲक्शन घेणार? समाज माध्यमांच्यावर जे आक्षेपार्ह पोस्ट येतात त्या पोस्टवर सुद्धा पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काही आढळलं तर जरूर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. सर, किरीट सोमय यांच्या घरी आज UOW नोटीस दिलेली आहे आणि त्यांना फरार सांगण्याचं सांगितलेलं आहे, नेमकं यानंतर भाजपाकडनं सुद्धा प्रतिक्रिया आता पोलीस बळांचा गैरवापराचं स्वरूपात दिसतोय. ते पोलीस नियमाप्रमाणे आपलं काम करतात, त्याच्यापेक्षा वेगळं काय. सर, शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक याच्यावरती यांच्यावरती एक आरोप. धन्यवाद. सर, सोमय्या कुठे काही त्याच्या संदर्भात माहिती आहे? धन्यवाद. तर आपण बघतोय यावेळेस सगळे सण शांततेत पार पडतील असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय, तर तेढ निर्माण करणारी वक्तव्य नेत्यांनी करू नये असं देखील यावेळेस दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आणि यावेळेस सगळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी एक महत्वाचं वक्तव्य केलंय, त्यामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य ही नेत्यांनी करू नयेत असं म्हटलंय, तसंच कुणी आगळीक केल्यास गय केली जाणार नाही अशा शब्दात त्यांनी इशारा देखील दिलेला आहे. राज ठाकरेंच्या सभेवर सरकारची देखील नजर आहे आणि यावेळेस गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत असताना तेढ निर्माण करणारी वक्तव्य नेत्यांनी करू नये असं सभेआधीच वक्तव्य केलेलं आहे, तसंच कुणी आगळीक केल्यास मात्र कारवाई केली जाईल असं देखील यावेळेस गृहमंत्री म्हणालेले आहेत. त्यामुळे आता नेमकं राज ठाकरेंच्या या उत्तर सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे अतिशय महत्त्व आहे आणि खरं तर ते काय बोलतात याच्याकडे लक्ष देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लागून राहिलेलं आहे.